नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील बिटको चौकातील एका खासगी हॉटेलमध्ये पतीनं पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाशिक रोड पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक करून न्यायालयात हजर करण्याची तयारी दर्शवली आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी याबाबतीत विस्तृत माहिती दिली आहे. काल दिनांक 28 तारखेस पोपट रतनवीर राहणार बैलबाजार कोपरगाव हा त्याची दुसरी पत्नी ज्योतिवीर हिच्यासोबत पवन लॉजिंग जे आहे बिटको पॉइंट येथे थांबला होता. त्याचे दोन लग्न झालेले आहे. पहिल्या पत्नीकडनं त्याला 3 मुलं असून 1 मुलगा आणि 2 मुली त्यांचे लग्न झालेले आहे. ही त्याची दुसरी पत्नी आहे. हिला 14 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी आणि 10 वर्षाचा मुलगा आहे. तर हे सर्व एकत्र कोपरगाव इथे बैलबाजार रोड जो आहे तिथे राहत होते. पत्नीचे आणि याचे वाद व्हायचे. सेकंड दुसरी जी पत्नी आहे तिचे, कारण हा दुसरा पत्नीवर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्या अनुषंगाने त्यांचे कोपरगाव पोलीस स्टेशनला बऱ्याच कंप्लेंट झालेल्या आहेत. शेवटी ही ज्योती जी आहे ती पतीच्या त्रासाला कंटाळून इथे तिची बहीण राहते म्हसरूळला गुलमोर कॉलनी इथे, तेथे 4 महिन्यापासून गेल्या ती राहत होती. तिचा 12 वर्षाची मुलगी आणि 10 वर्षाच्या मुलाचं काल त्याने गोड बोलून तिला पवन लॉज येथे बोलवलं. दोघंजणं फिरले दिवसभर नाशिक रोडमध्ये, जेवण केलं आणि संध्याकाळी त्यांच्यामध्ये वाद झाले. हा तिला कोपरगावला चल यासाठी आग्रह करत होता. ती मारायच्या धाकाने जात नव्हती म्हणून याने तिचा ओढणीने गळा आवळून तिथे खून केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेतलेलं आहे. आज त्याला कोर्टामध्ये हजर करत आहोत. सदर घटनास्थळाला माननीय DCP विजय खरात सर, माननीय ACP खन्ना मॅडम, माननीय ACP सोहेल शेख सर यांनी भेट दिलेली आहे. माननीय CP सर दीपक पांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास API गणेश शेळके करत आहे. दरम्यान माणसाचं आपल्या रागावर आणि सत्सद्विवेक बुद्धीवर नियंत्रण असणं आवश्यक असून निर्माण होणाऱ्या संशयावरून कोणीही असं टोकालचं पाऊल उचलणं कदापि योग्य ठरत नाही. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.